स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड. आमदार मुश्रीफांची ईडीकडून कसून 7 तास चौकशी. चौकशी दरम्यान आमदार मुश्रीफांचे सीओ उपस्थित. अटकपूर्व जामिनासाठी आमदार मुश्रीफांची विशेष न्यायालयात धाव. मुश्रीफांच्या अर्जावर सोमवारी होणार सुनावणी. आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांना ईडीकडून तोतास दिलासा. अटकेची कारवाई नाही, ईडीची न्यायालयात हमी. आमदार मुश्रीफांच्या सीएच्या अटकेबाबत ईडीची भूमिका तटस्थच. जिल्ह्यातील आजरा इथं उभारणार सुमारे 8,000 कोटींचा जलविद्युत प्रकल्प. राज्य सरकार आणि रेतवी प्रोजेक्ट लिमिटेड यांच्या सामंजस्य करार. पुढील 4 ते 5 वर्षात प्रकल्प कार्यान्वित होणार. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत दिली माहिती. बालिंगा जलउपसा केंद्राचे तांत्रिक काम सुरू. पाण्याचा वापर काटकसरीने करा, मनपाचं नागरिकांना आवाहन. आरटीओतील जप्त वाहनांचा ई लिलाव 6 एप्रिल पासून लिलावास होणार सुरुवात. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांचं आवाहन. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दाखल केला अर्ज. आतापर्यंत 102 उमेदवारी अर्ज दाखल. आजही दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार. पुढील काही दिवस पारा 34 ते 35 अंशांवर जाण्याची शक्यता. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. राधानगरी तालुक्यातील तुर्बेतील एकाला अटक. गावात तणावपूर्ण शांतता. गावात पोलीस बंदोबस्त तैनात. मुदातिट्टा इथल्या शेअर मार्केट कंपनीकडून 16 लाखांची फसवणूक. झटपट श्रीमंत होण्यासाठी अवलंबला शेअर मार्केटचा पर्याय. फसवणूक झालेल्या दाम्पत्याचा मुरगुड पोलीस स्टेशन समोर आत्मदहनाचा इशारा. स्वारगेट कोल्हापूर मार्गावर प्रवाशाला लुटले. अज्ञात चोरट्याविरुद्ध शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल.